महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील निमगाव येथे घडली आहे या प्रकरणी नवविवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून शूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत या मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील रहिवाशी वाल्मिक भाऊसाहेब त्रिभुवन यांचा विवाह एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी गंगापूर तालुक्यातील खादगाव येथील अर्पिता नानासाहेब पाटेकर झाला होता होता परंतु विवा हा विवाह लॉकडाऊन चालू साध्या पद्धतीने लावून देण्यात आला त्यामुळे तिचे सासू सासरे आणि पती तिला वारंवार याविषयी उलटसुलट बोलत असत आणि तुझ्या आई आपला विवाह साध्या पद्धतीने केला असून त्यांच्याकडून तू आपल्याला गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊ नये अशी लग्न झाल्यापासून वारंवार मागणी करत होते त्याबद्दलची माहिती तिने वडिलांना काही दिवसापूर्वी दिली होती या नेहमीच्या जाचास कंटाळून अर्पिता ही पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातून निघून गेली होती तिचा काल दिवसभर शोध घेतला मात्र ती मिळून आली नव्हती परंतु आज सकाळी निमगाव येथील गट क्रमांक पन्नास मध्ये असलेल्या एका विहिरीमध्ये तिचा मृतदेह तरंगत असल्याचे काही नागरिकांना दिसून आले याची माहिती त्यांनी तात्काळ गावातील पोलीस पाटील शिवाजी गायकवाड यांना कळवली असता पोलीस पाटील यांनी याची माहिती शूर पोलिसांना दिली शूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख शळके यांच्यासह कर्मचारी आर आर जाधव कुलदीप नरोडे संदीप धनेधर गणेश गोरक्ष सुभाष बकले यांच्यासह महिला कर्मचारी शिकतोड काहीटे भुरे यांनी घटनास्थळी जाऊ सदर मृतदेह काढून घटनेचा पंचनामा करत मृतदेहनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला या मयत नवविवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख शळके करत आहे शैलेंद्र खैरमोडे एमसे न्यूज वैजापूर